नमस्कार, मी अवधूत बाळकर. आपण पाहताय सनस्टार चॉईस बातम्यांमध्ये आपलं स्वागत. तासगाव तालुक्यातील मनेराजुर येथे फरशीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत आवश्यक ती कारवाई जलद गतीने करून माणुसकीचं दर्शन घडवलंय. हा अपघात झाल्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळन पाटील यांनी स्वतः लक्ष ठेवून या ठिकाणी मदत यंत्रणा वेगाने सुरू केली. यावेळी 4 शववाहिका जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. अपघातातील ट्रक मधील 32 व्यक्तींपैकी 10 व्यक्ती जागेवरच ठार झाल्या तर 22 जखमी आहेत. जखमींपैकी 11 जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे उर्वरित 11 जखमींवर ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे उपचार सुरू आहे. या अपघातावेळी मदत समयी उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, मिरज तहसीलदार शरद पाटील, कवटेमाका तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह महसूल यंत्रणेला मदत करण्यासाठी तात्काळ पाठवण्यात आलं. अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, सांगली.